sky? Launa. आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. पालकांना सर्व नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर आसन व्यवस्था केलेली आहे. सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपण या आसन व्यवस्थेवर येऊन स्थानापन्न व्हावं. नको शिवू नको जाऊस. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॅनमध्ये कळंबोली आयोजित शिवोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व पालकांना मी विनंती करते की त्यांनी आपापल्या खुर्च्यांवरती बसावे व विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी दिलेल्या जागी अवघ्या या जगात दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. आराधना मन भावे तुझे ईश्वरा, आज मंगल समयी करतो आहे. जगत कल्याणाची कामना करून तुझ पुढे गुणगान आज तुझे गातो आहे. असताना सांगायचो की तुमचा आवरा म्हणजे आम्हाला आमची कला सादर करता येईल. तर तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत बोलणार नाही. मला व्याख्यानाची सवय आहे पण इथं व्याख्यान देणार नाहीये. पण जे काही आवश्यक आहे जे तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल सादर करणार आहात. गेली 12-15 वर्ष मी शिवाजी महाराज असं अंगात भिनून काहीतरी करतोय. आणि जेव्हा मी मगाशी इथे येत होतो आणि तुम्हा सगळ्यांचं जे रूप पाहिलं, वेगवेगळ्या रूपात मला मुलं दिसली. संस्कृतीची विविध रूप आपण म्हणतो, आपली संस्कृती विविधतेतून एकता साधतीये. आणि तुमची ही जी विविध रूप आहेत ती ज्यांनी बनवली, ज्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्या तुमच्या शिक्षकांना आणि शाळेलाही कृतज्ञता म्हणून आपण एकदा टाळ्या देणार आहोत आणि तुमच्या आईवडिलांनाही. या शिवोत्सवाचा दुसराही अर्थ मला बसल्या बसल्या जाणवला. कुठला आहे माहितीये? अध्यात्म आमचं सांगतं की प्रत्येकाच्या आतमध्ये जीव आहे. तुमच्यामध्ये जीव आहे, माझ्यामध्ये जीव आहे. आणि मी आत्मस्वरूप आहे असं आमचं अध्यात्म सांगतं. आत्मा आणि परमात्मा
हा वेगळा नाहीये, म्हणूनच मी परमात्म स्वरूप आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की आमचं अध्यात्म सांगतं अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, त्वं तत्वमसी ते तूच आहेस, मग मला जाणवत का नाही, मी घाबरतो का? मी जर ब्रह्म आहे तर माझी ताकद का कमी पडते? त्याचं एकच कारण आहे, माझा जो आतला जीव आहे त्या जीवाची या शिवाशी गाठ पडत नाही, जीवाचं आणि शिवाचं मिलन होत नाही. माझा जो जीव आहे आतमध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन झालं तर अहम ब्रह्मास्मीची जाणीव होते. आणि मला असं वाटतं या जीवाचं त्या शिवाशी मिलन होणं म्हणजे सुद्धा शिवोत्सवच आहे, हा सुद्धा शिवोत्सवच आहे. आणि तो शिवोत्सव तुम्ही शिवाजी महाराजांच्या साक्षीनं, मी आत्ता कार्यक्रम पत्रिका बघितली, तुमच्या मुख्याध्यापक सरांनी मला सांगितलं, धनंजय सरांनी, की जो चढता क्रम आहे अगदी जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत, म्हणजे या व्यासपीठावर जेव्हा आई वडील समोर बसलेले असतील आणि तेव्हा ते मुलांची जेव्हा कला सादर करतील तेव्हा ते आपलं मूल म्हणून त्याच्याकडे पाहत असतीलच. पण इथे शिवचरित्राचा एक पट साकारला जाणार आहे आणि त्यामध्ये तुमचा एक मुलगा असणार आहे किंवा तुमची एक मुलगी असणार आहे. ही गोष्ट शाळेसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा अभिमानाची असेल की बाल शिवाजी तुमच्या पुढे उभे राहतील आणि राज्याभिषेक जेव्हा होईल तेव्हा प्रत्येकाच्या मनात असेल की राज्याभिषेक म्हणजे काय? राज्याभिषेक म्हणजे फक्त दुधाच्या वरती पडणाऱ्या धारा नाहीये, राज्याभिषेक म्हणजे फक्त सिंहासन नाहीये, राज्याभिषेक म्हणजे येसाजी, तानाजी, नेताजी, बाजी, रामजी यांसारख्या सवंगड्यांना एकत्र करून आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही यांसारख्या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. ते उभं राहिलेलं सिंहासन आम्हाला काय सांगताय? जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटांच्या विरुद्ध आम्ही असे लढू की आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा राज्याभिषेक सुद्धा प्रगतीचा वरचा आलेख असेल. अशी प्रेरणा घेऊन आम्ही जेव्हा या व्यासपीठावरून घरी जाऊ तोच खरा आमचा शिवोत्सव असेल आणि तो शिवोत्सवाचं निमित्त ही सगळी चिमुरडी मुलं होणार आहे. मी माहित आहे का गाण्याचे बोल आहे अशी पंढरी पंढरी ग. तो वो एक वो जिल्ह्यातील जुन्नर जवळील बक्कम तटबंदी व उंचकडे असणाऱ्या
शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईने ठेवले आणि शहाजीराजे मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन मध्य तृतीय शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगर खाण्यातून शनई चौकडा वाजत होता. अशा मंगल शनी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. बाळाचे पारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी पहिली तोरणा वर्गाचे पान सवंगडी दुलव पाना या गीतातून सादर करीत आहेत. आता शांतपणे बघ. हे गाणे गात आहे दुर्गेश्वरी आणि अंजनी. हा सगळ्यांचे दिसली
ऐकली अक्काला. छान नाचलीस. इकडून अक्का अक्का करत आहे. अशा या भारत देशात विविध जाती धर्मांचे पंथांचे लोक गुण्यागोविंदाने दांडत होते. तसेच भारतातील पुढीचे लोक जात्यावरील ओव्या गाऊन धान्य दळे जात असे व वासुदेव गाणं गात वासुदेवाची स्वारी येत होती. असा आपला पूर्वीचा सुजलाम सुजलाम भारत कसा होता ते पाहूया. सादर करीत आहेत इयत्ता पहिली जंजिराचे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहेत झाला झुंझू मुंजू झुमाला भाऊ. Thank you.
शिवाजी महाराजांना मावळ्यांची गरज असायची तेव्हा ते त्यांच्या सैन्यात जायचे. हो खरं आहे तुझं. चल तुम्ही माझ्यासोबत या मावळ्यांचा इतिहास जाणून घ्यायला. हो हो सर, पण मला तर हा इतिहास काय पण प्रेक्षकांचं काय, त्यांना पण हा इतिहास जाणून घ्यायचा असेलच ना. हो खरं आहे तुझं. चला ना तर पाहूया. कडा डोंगरचे राहणार जाकर शिवाचे होणार हे गीत. Thank you.
देणार.